राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचा निषेध नोंदवत धरणे आंदोलन केले. पाहूया ही बातमी. आम्ही आज सरकारच्या विरोधात जे 3.5-4 वर्षामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे 60-70 वर्षामध्ये 2.2 पासून 6.5 पर्यंत पोहोचलेलं आहे. बरेच मुलांना आणि बेरोजगारांना ते नोकरी भेटत नाहीयेत. याच्या निषेधासाठी आम्ही हा मोर्चा आणि हे आंदोलन आम्ही काढलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सरकारने जे युवकांची धोका केलेला आहे याच्याबद्दल जनता नक्कीच त्यांना मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवेल. चौकीदार चोर है, और तो बेरोजगारी हाय हाय, 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 और तो करप्शन हाय हाय, और तो करप्शन हाय हाय, और तो करप्शन हाय हाय, और तो बेरोजगारी हाय हाय, और तो बेरोजगारी हाय हाय, और तो करप्शन चौकीदार काय सांगाल. या ठिकाणी 4 वर्षापूर्वी या देशामध्ये राज्यामध्ये सरकार आलं. सन्माननीय मोदी साहेबांनी या देशातल्या युवकांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं. या ठिकाणी या 4 वर्षामध्ये या सरकारचे घेतलेले निर्णय असतील, या सर्व निर्णयामुळे देशामध्ये आजपर्यंत कधीही नव्हती एवढी बेरोजगारी या देशामध्ये निर्माण झाली. त्या ठिकाणी भारतीय सांख्यिकी आयोगाचा परवाच त्या ठिकाणी देशामधला रिपोर्ट आला, अहवाल आला. त्या अहवालामध्ये या देशामध्ये 52% बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 48% बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. या सरकारनं महाराष्ट्राच्या सरकारनं तर या ठिकाणी युवकांना नोकऱ्या द्यायचं राहिलं, परंतु स्वर्गीय या राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटलांनी या देशामध्ये राज्यामध्ये क्रांतिकारक निर्णय घेतला आणि युवक पिढी ही सक्षम झाली पाहिजे, युवकांना चांगली दिशा मिळाली पाहिजे. या महाराष्ट्रातला युवक हा उद्याच्या देशाचा भवितव्य आहे, आधारस्तंभ आहे. या युवकांसाठी या राज्यामध्ये ऐतिहासिक बारबंदीचा त्या ठिकाणी निर्णय घेतला, डान्स बारचा निर्णय घेतला, परंतु या सरकारनं त्या ठिकाणी या डान्स बार सुरू होण्यासाठी सरकारची भूमिका मांडली नाही आणि या राज्यामध्ये युवकांना रोजगार राहिले, परंतु या ठिकाणी युवकांना एक त्या ठिकाणी या सरकारनं एक गिफ्ट दिलं, ते डान्स बारचं गिफ्ट या ठिकाणी युवकांना या सरकारनं प्रेझेंट दिलं. या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय तेजस शिंदेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी युवकांचा फार मोठा एक आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलं. या सरकारचं या ठिकाणी भ्रमनिराशा झालाय आणि हे सरकार त्या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून येणाऱ्या इलेक्शनमध्ये हे सरकार खाली खेचण्याचं काम ज्या सरकारने युवकांनी निर्माण या देशामध्ये सरकार आणलं तेच युवक हे सरकार खाली खेचण्याचं काम करतील अशी अपेक्षा करतो. जे मोदी सरकारने सत्तेमध्ये यायचं पहिलं जे आश्वासन भारताला दिलं होतं की वर्षाला 2 कोटी रोजगार आम्ही तयार करू, हे 2 कोटी रोजगारचं जर आवड असलेले नोकरी पण कमी व्हायला लागले, मार्केटचं दर घसरायला लागलंय, नवीन नोकरी तयार होत नाहीयेत, मुलांची बेरोजगारीचं प्रमाण हे 60-70 वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणावरती पोहोचलेलं आहे. अशा
गोष्टी असताना पण जसं अध्यक्षांनी आता सांगितलं डान्स बार त्यांनी आता चालू परत केलेले आहेत, असे धोरणे जेव्हा त्यांना घेतात आणि जेव्हा ते बेरोजगारी आणि युवकांकडे दुर्लक्ष करतात असं असताना यांचं 3-4 वर्षाचं सरकार हे टोटल फेल झालेलं आहे हे असं दिसून येत आहे आणि ह्यांच्याकडून रोजगार तयार होणार नाही आहेत. या कारणांमुळे आम्ही ह्या अनेक तरुणांना ह्यांनी फक्त आतापर्यंत गाजरे दाखवत आले आहेत आणि ह्याच कारणांमुळे आम्ही ह्यांच्या विरोधात धरणे आंदोलन निषेध करतो.